नमस्कार, माझं नाव वैशाली वेदपाठक आणि हे माझे हजबंड प्रतीक वेदपाठक. सो इकडे माझी आत्ता डिलेवरी झाली आहे. सो मला माझ्याकडनं काहीतरी फीडबॅक द्यायचा आहे या हॉस्पिटलबद्दल आणि या सेवांबद्दल. सो पहिली सुरुवात माझी ओपीडीमधनं झाली, जिकडे मी 9 महिने येत जात होती आणि डॉक्टर वेळोवेळी चांगल्या ट्रीटमेंट देऊन खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मला गाईड केलं. आणि नंतर आता मी इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले 17 तारखेला. तेव्हा ऑलमोस्ट मला लेबर पेन येत नव्हते, पण त्यांनी आधी नॉर्मलसाठी ट्राय केलं. नॉर्मलमध्ये एक दिवस आम्ही बघितलं, पण बाकी गोष्टींना बघून त्यांनी नंतर आपण सी सेक्शनसाठी कॉल घेतला. सो अशा प्रकारे माझी डिलिव्हरी खूप चांगल्या प्रकारे झाली. त्याच्यानंतर मला अजून सांगायचं आहे की आम्ही जेव्हा गोष्टींसाठी डिमांड केले तेवढ्या गोष्टी वेळोवेळी पुरेपूर आम्हाला त्या हिशोबाने देत गेले. जसे डॉक्टर म्हणा, नर्स म्हणा, मावशा म्हणा, गायडन्सही खूप चांगला होता आम्हाला ह्या बाबतीत. इव्हन आम्ही आधी जनरलमध्ये होतो, आम्ही फॉलोअप घेतला, पण जसं जसं अवेलेबल झालं तसं आम्हाला स्पेशल वॉर्डही अवेलेबल झाला. आणि डॉक्टर्सबद्दल म्हणायचं झालं तर डॉक्टर्स खूपच चांगले आहेत, स्पेशली महेश बेडेकर ज्यांनी माझी पूर्ण ट्रीटमेंट चालू केली. त्यांनी कुठल्याही प्रकारची अशी एक्स्ट्रा औषधं किंवा काही असं घाबरवणं पण असं काहीच केलं नाही. जे नॉर्मल गोष्टी आहेत त्या नॉर्मल गोष्टीत सांगितलं आणि त्या वेळेस आम्ही प्रोसिजर केली. सेकेंडली आता आम्ही इथे जेव्हा ॲडमिट झालो तेव्हा प्रत्येक गोष्ट खूप समजून सांगितली. त्याच्यानंतर मग आता जेव्हा सेवाची वेळ येते तेव्हा खरंच खूप चांगले आहेत सगळेच, म्हणजे डॉक्टरपासून, नर्सपासून, मावशांपासून सगळ्यांनी प्रॉपर ट्रीटमेंट दिली. आणि जेवणाबद्दल सांगायला जायचं तर जेवण खूपच चांगलं होतं, एकदम सात्विक जेवण होतं, जे खरंच खूप घरगुती पद्धतीचं जेवण होतं. जेणेकरून मला असं वाटणार नाही की अरे हॉस्पिटलमध्ये काहीतरी दिलं आहे अळणी, असं काहीच नव्हतं, एकदम प्रॉपर जेवण होतं. त्यामुळे तेही खूप सॅटिस्फाईड होतं. बस अजून तरी मला म्हणजे ओव्हरऑल स्टार्टिंगपासून जेव्हा आम्ही आलो आय थिंक कधीच त्याला पण जसं सांगितलं कुठंच घाबरवलं नाही. सगळ्या गोष्टी ज्या आपल्या घरगुती प्रकारे जेवढ्या घडता येतील, म्हणजे घरचं जेवण खा, सगळं खा, किंवा काही गोष्टी आहेत इव्हन बाळाच्या रिलेटेड सांगताना जेवढं आपलं असं नाही की बाबा हेच खायचं तेच खायचं किंवा लिमिटेशन नाही, त्यांनी बरोबर गाईड केलं की जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण नॉर्मल करायचं. बाकी तर सेवांबद्दल तर मी नक्कीच सांगेन की खूप चांगल्या सेवा होत्या. जसं जसं आम्ही बोलवलं तसं तसं येऊन आमची सेवा पूर्ण केली. मावशांनी तर खूप जास्त हेल्प केली, कारण शेवटी अशा वेळेला कोणत्याचा तरी आधार लागतो, त्या तसा आम्हाला मावशांचा आधार मिळाला. अजून नर्ससुद्धा येऊन येऊन वेळोवेळी आम्हाला ब्लड प्रेशर चेक कर किंवा टाईम टू टाईम औषधं घेतली का, किंवा असं कुठे नाही वाटलं की अरे अतिप्रमाणात काही गोष्टी दिल्या, दिसतं जास्तच औषधं लिहून दिली आहेत की अरे एक्स्ट्रा काही जास्तच चार्ज केले, असं कुठेच काही नाही आहे. आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे हॉस्पिटलमध्ये. सो नक्कीच आम्ही खूप चांगल्या प्रकाराने जातो आहे, एवढंच मला सांगू इच्छित.